गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, वेलकम टू आयडियलिस्टिक अकॅडमी. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत कम्प्युटर कोर्स. पण ह्या कम्प्युटर कोर्समध्ये नेमका आम्ही ह्या 8 दिवसात असं काय शिकवणार आहे असा क्वेश्चन बऱ्याच महिलांचा आलेला आहे. तर मी आज तुम्हाला सांगायलाच आलेले. भरपूर वेळेस काय होतं, तुम्हाला खूप सारे जॉब ऑफर्स असतात. बऱ्याच वेळेस महिलांना असं वाटतंय, तुम्ही कुठल्या कुठल्या ऑफिसमध्ये जातात आणि तिथे तुम्हाला काही मुलं, मुली, पुरुष किंवा महिला फक्त तुम्हाला कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर काम करताना दिसत असतात. आणि तुम्ही हा विचार करत असतात की हे याच्यावर नेमकं काम काय करतात. बेटा दरवाजाला सॉरी. तर तुम्हाला नेमके ते काम काय करतात. आता भरपूर महिलांना असं वाटतं की कम्प्युटर आणि लॅपटॉप असलं तरच ते शिकता येते, तर असं काहीच नाही आहे. तर तुम्हाला यामध्ये आम्ही शिकवणार आहोत फास्ट टायपिंग स्किल. भरपूर महिलांना टायपिंगमध्ये प्रॉब्लेम्स येत असतो आणि त्यांच्या टायपिंगमध्ये काही मिस्टेक्सही होत असतात, ज्याच्यामुळे त्यांना टायपिंग जे आहे त्याचा जॉब करायला अडथळे येत असतात. आणि फास्ट टायपिंग करण्याच्या पण काही स्किल आहेत, त्या तुम्हाला यामध्ये शिकवल्या जाणार आहे. आता आहे प्रेझेंटेशन्स. तुम्हाला सांगता बरोबर येत आहे, एक्सप्लेन करता येत आहे, बट त्याचं एक प्रेझेंटेशन्स असते जे तुम्ही लॅपटॉपमधून म्हणा किंवा कम्प्युटरमधून तयार करू शकताय. जसं की काही शिक्षक आहेत, काही शिक्षकांना एखादा विषय समजवून सांगायचा आहे किंवा भरपूर कंपन्यांमध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावं लागते, तर ते प्रेझेंटेशन्स तुम्हाला बनवता नाही येत आहे. तर तो प्रेझेंटेशन कसं बनवायचं आहे तेही तुम्हाला यामध्ये शिकवलं जाणार आहे. एक्सेल शीटमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला हे शिकवणार आहोत की खूप महिलांना बऱ्याच गोष्टी ह्या सेव्ह करून ठेवायच्या असतात. तुम्हाला बराचसा डाटा आहे की तो तुम्हाला टाईप करायचा आहे, सेव्ह करून ठेवायचा आहे. एक्सेल शीटमध्ये तुम्ही काही टाईप करत असताना तुम्हाला त्यामधून बाहेर जाऊन कॅल्सीमध्ये हिशोब करण्याची गरज नाही आहे. त्यामध्ये असतानाच तुम्ही कशाप्रकारे हिशोबही करू शकता आहे तेच चालू असताना आणि त्यात मेन्शन करू शकताय हेही आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. एक्सेल शीट कसे तयार करायचे, त्याच्यामध्ये आपण एकदम अट्रॅक्टिव्ह पद्धतीने कसं आपण आपला सर्व डाटा टाईप करून सेव्ह करू शकतोय, कसे आपण त्याच्यामध्ये वेगळे फीचर्स जे आहेत तर ते शिकवले जातील तुम्हाला. त्याचप्रमाणे रिझ्युमे. खूप महिलांना जॉब करायचा आहे आणि जॉबसाठी त्यांना त्यांच्या स्वतःचा रिझ्युमे बनवता येत नाही, तर तुम्हाला तोही शिकवला जाणार आहे. आता येत आहे डिजिटल लॉकर्स. का तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या ज्या डॉक्युमेंट्स असतात त्या तुम्ही प्रत्येक ठिकाणी नेणं शक्य नाही आहे. कधी डॉक्युमेंट्स चोरीला गेली, कधी एखादी बॅग चोरीला गेली आणि त्यामध्ये तुमच्या डॉक्युमेंट्स चोरीला गेल्या, तर नंतरून तुम्हाला किती सारे कष्ट करावे लागतात त्या डॉक्युमेंट्स पुन्हा मिळवण्यासाठी. तुम्हाला त्या डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी खूप सारे पैसेही खर्च करावे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे सरकारकडनं तुम्हाला डिजिटल लॉकर्स म्हणून एक आहे. तुम्ही जर डिजिटल लॉकर्समध्ये तुमच्या ज्या डॉक्युमेंट्स आहे त्या सेव्ह करून ठेवू शकताय आणि तुम्हाला कुठेही जाताना तुमच्या डॉक्युमेंट्स न्यायची गरज नाही आहे. तुम्ही डिजिटल लॉकरमधूनच तुमच्या ज्या डॉक्युमेंट्स आहे त्या तुम्ही दाखवूही शकत आहात आणि तुमच्या डॉक्युमेंट्स एनी हाऊ जर कुठे मिस झाल्या तर तुम्ही त्यावरनं सध्या त्या लगेच काढू शकत आहेत. तर तुम्हाला डिजिटल लॉकर्सही शिकवलं जाणार आहे. सर्वात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आहे की गव्हर्नमेंटनी तुम्हाला दिलेल्या फॅसिलिटीज कुठल्या आहेत. गव्हर्नमेंटनी तुम्हाला खूप साऱ्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, तर त्या फॅसिलिटीजसुद्धा तुम्हाला कशा माहिती करून घ्यायच्या आहे आणि त्या कशा पद्धतीने तुम्ही स्वतःच्या स्वतः वापरू शकतात. म्हणजे जसं की आधार कार्ड वगैरे आहे, ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही स्वतःच्या स्वतः काढू शकत आहात. भरपूर जणांना स्वतःच्या आधार कार्ड जे आहे, भरपूर असे काही डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंट्स ज्या आहेत म्हणजे गव्हर्नमेंटकडच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीजचा वापर सुद्धा तुम्हाला ह्यामधनं स्वतःचा स्वतः करता येत आहे. ओके. आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स कशा सेव्ह करायच्या आहे, फाईल कशा सेव्ह करायच्या आहे ते सुद्धा शिकवलं जाणार आहे. बऱ्याच महिलांना त्यांचा लॅपटॉप कुठे नेला, बऱ्याच पुरुषांना लॅपटॉप कुठे नेला, तर स्वतःचं म्हणजे स्वतःचा लॅपटॉप तिथल्या वायफायशी कनेक्ट नाही करतायत, तुम्हाला तेही शिकवलं जाणार आहे. त्याचप्रकारे महिलांना सुद्धा, पुरुषांना सुद्धा, त्यांच्या लहान मुलांसाठी किती छान अट्रॅक्टिव्ह पद्धतीने आपण कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये छान ड्रॉईंग काढू शकणार आहोत, त्याला कलर कसे भरू शकतोय, मुलांच्या ऍक्टिव्हिटीज, मुलांना कसे ब्रेन ग्रेम गेम्स जे असतात ते गेम आपण लॅपटॉप कम्प्युटरमध्ये मुलांना शिकवू शकतोय हे सुद्धा शिकवलं जाणार आहे. तुम्ही फिल्टर पण लावू शकतात तुमच्या लॅपटॉप कम्प्युटरला की कोण काय सर्च करत आहे. तुमचे मुलं जर तासनतास लॅपटॉपवर बसत असतील तर तुम्ही चेक करू शकतात की त्यांनी नेमकं त्यावर काय केलंय, फेसबुक चालवलंय, इंस्टाग्राम चालवलंय की अभ्यास केलाय, हेही तुम्हाला बघता येत आहे. तुम्हाला कम्प्युटर कोर्स करण्यासाठी तुमच्या स्वतःकडे कम्प्युटर आणि लॅपटॉप नसला तरीही चालेल, तुम्ही मोबाईलवर सुद्धा शिक्षण करू शकत आहात. असं कंपल्सरी नाही आहे की तुमच्याकडे लॅपटॉप
कॉम्प्युटर असेल तरच तुम्ही हा कोर्स करू शकणार आहे। म्हणून ज्यांनाही आणखीन काही माहिती हवी असेल त्यांनी मला 7755925370 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा। आज रात्रीपर्यंतच ऍडमिशन चालू राहणार आहे, फक्त 499 रुपये फी आहे। ज्यांनाही ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी आम्हाला कॉल किंवा मेसेज करा। थँक्यू।